नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं गोविंद आईंकर यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत एकमान पद्धत, युनिटरी मेथड, काही शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी एकमान पद्धतीचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि ती पद्धत वापरून आपण शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची यात शिकणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण, प्रकरण नंबर 11, इयत्ता 6वी, गणित, महाराष्ट्र बोर्ड. चला सुरुवात करूया एकमान पद्धतीने गणित सोडवायला. तर माझ्याकडे सर्वसंच 29 आहे. माझ्याकडे सोडवा असं वरती लिहिलेलं पहिलं उदाहरण आहे. माझ्याकडे 20 मीटर कापडाची किंमत जर 3600 रुपये आहे तर 16 मीटर कापडाची किंमत काढा. 16 मीटर कापडाची किंमत काढायची अतिशय सोपं आहे गणित. चला आपण इथे लिहूया 20 मीटर कापडाची किंमत, मीटर कापडाची किंमत बरोबर 3600 रुपये. म्हणून 1 मीटर कापडाची किंमत काय करावं लागेल मला, 3600 भागिले 20. बर, आता आपल्याला किती मीटर कापडाची किंमत काढायची, म्हणून 16 मीटर कापडाची किंमत, मीटर कापडाची किंमत जी मला काढायची किंमत 3600 भागिले 20 म्हणजे 1 मीटर गुणिले 16. मला 16 मीटर कापडाची किंमत हवी. शून्यला शून्य जर मी घालवला बरं, आता मला इकडे नाही तर इकडे 2 × 2 = 16 म्हणजे माझ्याकडे राहील 360 × 8 यांचा गुणाकार करूया. जे काही आपल्याला उत्तर येईल ती राहील किंमत 16 मीटर कापडाची. 8 × 6 = 48, 8 × 8 = 4, 8 × 3 = 24 आणि 4 × 8 = 28 म्हणजे 2880 रुपये इतकी किंमत मला 16 मीटर कापडाची मोजावी लागेल. म्हणून 16 मीटर कापडाची किंमत, मीटर कापडाची किंमत बरोबर 2880 रुपये इतकी राहील असं आपल्याला उत्तर काढावं लागेल. याच पद्धतीला आपण युनिटरी मेथड किंवा एकमान पद्धत म्हणतो. म्हणजे आपल्याला 1 किलोची किंमत याच्यामध्ये अगोदर काढावी लागते आणि त्या किमतीचा वापर करून आपण जे काही आपल्याला दिलं असेल प्रमाण त्या प्रमाणाची आपण किंमत काढू शकतो. 16 मीटर असेल, 36 मीटर असेल, काहीही असेल त्याची आपण सहजपणे किंमत काढू शकतो. आणि अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 1 सोडवलेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत, गणित क्रमांक 2 सोडवणार आहोत. तर चला गणित क्रमांक 2 सोडवूया. आपल्याकडे बघा 10 किलोग्राम तांदळाची किंमत ₹325 आहे तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढा. आपल्याला 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढायची, 10 किलोग्राम तांदळाची किंमत आहे. आता मी इथे याचं उत्तर लिहित आहे 10 किलोग्राम तांदळाची किंमत, 10 किलोग्राम तांदळाची किंमत, 10 किलोग्राम तांदळाची किंमत बरोबर माझ्याकडे 325 रुपये. किती आहे, 325 बरोबर. म्हणून 1 किलोग्राम तांदळाची किंमत आपल्याला पहिले काढावी, 1 किलोग्राम तांदळाची किंमत काढावी लागेल. ती माझ्याकडे काय असेल, 325 भागिले 10 बरोबर. म्हणून मला काय करायचं, 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढायची, किलोग्राम तांदळाची किंमत काढायची आणि ती काढण्यासाठी मला 325 भागिले 10 × 8 करावं लागेल. तर सोडूया आपण. आता जर इथे मी भाग लावला तर चालेल ना मला, 10 इथे मला 32.5 एवढं मिळणार आहे. 32.5 × 8 केल्यानंतर मला जे उत्तर येईल ते माझं उत्तर असणार आहे 8 × 40 = 0. पॉइंट द्यावं लागेल मला, 1 पॉइंट असल्या कारणाने 8 × 2 = 16 बरं. आणि 40 आपण बोललो ना, 8 × 2 = 16 आणि 40 म्हणजे 4 × 20 = 0 / 2 8 × 3 = 24 8 × 3 = 24 × 2 = 26 म्हणजे 260 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर 260 रुपये इतकी राहील. अशा प्रकारे गणित सोडवावं लागेल, अतिशय सोपं आहे. आपण यालाच युनिटरी मेथड किंवा एकमान पद्धत म्हणतो. जेव्हा आपण एका मापाची किंमत काढतो तेव्हा आपण उरलेल्या मापाची किंमत देखील सहजपणे काढू शकतो. हे प्रमाण आपल्याला इथं वापरायचं आहे म्हणून याचं नाव आहे प्रमाण गुणोत्तर. प्रकरणाचं नावच आपल्याकडे गुणोत्तर प्रमाण आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं, गणित क्रमांक 2 सोडवलेलं. आता आपण काय करूया, गणित क्रमांक 3 सोडूया.
तर चला गणित क्रमांक 3 सोडूया. माझ्याकडे इकडे गणित आहे 3. 14 खुर्च्यांची किंमत रुपये 5992 आहे. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील? आपल्याकडे तीच पद्धत आहे जिला आपण बोलतो एक मान पद्धत. म्हणून इथे लिहिणार 14 खुर्च्यांची किंमत, खुर्च्यांची किंमत बरोबर 5992 बरोबर. म्हणून एक खुर्चीची किंमत, एक खुर्चीची किंमत मला काढावी लागणार आहे आणि ती येणार आहे 5992/14 इतकी असणार आहे. म्हणून 12 खुर्च्यांची किंमत काढावी लागेल. खुर्च्यांची किंमत आपली जी पद्धत आहे ती काय आपण बदलत नाहीये. 5992/14 तर करूया. आता बघा 7 × 14 आणि 6 × 12 बरोबर. इथे 7 × 7 7 × 7 = 49 7 × 8 = 56 7 × 8 = 56 बरोबर. राहिले माझ्याकडे 7 × 8 = 56 माझ्याकडे 3 राहिले. 3 × 9 मग काय ना 7 × 5 = 35 बरोबर. मग 4 राहिले आणि 7 × 7 = 42 7 × 42 बरोबर ना. म्हणजे 856 माझ्याकडे काय येणार आहे. 856 × 6 यांचा गुणाकार करून जे उत्तर असेल ते आपलं उत्तर 6 × 6 = 36 बरोबर राहिले 3. 6 × 5 = 30 आणि 3 × 33 33 राहिले 3. 6 × 8 = 84 बरोबर. 6 × 8 = 84 आणि 3 × 3 = 51 म्हणजे 5136 एवढी असेल. म्हणून 12 खुर्च्यांची किंमत बरोबर 5136 इतकी असेल बरोबर. तर ही 12 खुर्च्यांची किंमत झाली 5136. अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचंय. पद्धत मध्ये कोणताच बदल होत नाही. यालाच एकमान पद्धत म्हणतात. अतिशय सोपी पद्धत आहे. हिचा वापर करायचा, प्रमाण घ्यायचं आणि सोडवायचं. आपल्याला योग्य उत्तर मिळून जाईल. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 3 सोडवलेला आहे. आता आपण काय करूया, गणित क्रमांक 4 सोडवूया. तर चला गणित क्रमांक 4 सोडवूयात. आपल्याकडे चौथं गणित आहे. 30 ढगांचे वजन 6 किलोग्राम आहे. तर 1080 ढगांचे वजन किती किलोग्राम होईल आपल्याला काढायचे. 1080 ढगांचे वजन म्हणून 30 ढगांचे वजन बरोबर 6 किलोग्राम बरोबर. म्हणून 1 डब्याचे वजन आपली जी पद्धत आहे ती बदलायची नाही. 6/30 बरोबर. म्हणून 1080 डब्यांचे वजन काढायचं आपल्याला. डब्यांचे वजन बरोबर 6/30 × 1080 बरोबर. तर चला एक काम करूया, 0 0 घालूया. 3 × 1 = 3 3 × 2 = 6 म्हणजे माझ्याकडे राहिले 2 × 108 108 ला 2 ने जर गुणलं 8 × 2 = 16 6 × 4 = 1 तो 1 येणार 2 = 2 म्हणजे एवढं वजन येणार त्या 1080 डब्यांचे. किती वजन येणार? 216 किलोग्राम. म्हणून 1080 डब्यांचे वजन बरोबर 216 किलोग्रॅम इतके असेल बरोबर. अशा प्रकारे सोडवायचंय. एक मान पद्धतचाच वापर करतो इथे, बाकी काहीही मी करत नाही. अतिशय सोपी पद्धत आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्वच्या सर्व गणितांचे उत्तर मिळणार आहे. या प्रमाणाचा आपण इथं वापर करतो आणि अशा प्रकारे गणित सोडवतो. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 4 सोडवलेले. आता आपण काय करूया, गणित क्रमांक 5 सोडूया. तर चला गणित क्रमांक 5 सोडूया. आपल्याकडे बघा, समान वेगाने एक कार 165 किमी अंतर 3 तासांत कापते. त्याच वेगाने अ 330 किमी अंतर कापण्यास कारला किती तास लागतील? कारला किती तास लागतील? आणि ब 8 तासांत कार किती अंतर कापेल? तर आपल्याला दोन्ही गोष्टी काढायच्या. चला सुरुवात करूया आपण. पहिला बघा इकडे, कार 165 किमी अंतर 3 तासात कापते. किती तासात कापते? 3 तासांत कापते. म्हणून 165
की मी बरोबर 3 तास, बरोबर किती तास? 3 तास, बरोबर की नाही? म्हणून 1 किमी बरोबर किती येईल? बरोबर 3/165, बरोबर 3/165, म्हणून 330 किमी बरोबर काय ना आपल्याकडे 3/165 × 330। आपण आपला पॅटर्न बदलत नाही, 2 = 6 = 7 तास, किती बरोबर 7 तास। म्हणून 330 किमी अंतर कापण्यास कारला किती तास लागतील? 7 तास लागतील, किती तास लागतील? 7 तास लागतील। हा झाला भाग एक। आता सर्वात महत्व, 8 तासात कार किती अंतर कापेल? आता मला सगळ्यात महत्वाचं, 1 तासात अंतर किती हे ते काढावं लागणार आहे। 1 तासातील अंतर बघा, मी काही भाग इकडे सोडवतोय आणि उरलेला भाग मी खालती सोडवणार आहे, काही भाग इथे सोडवतोय, लक्षात घ्या। म्हणजे हा 1 नंबरचा भाग आहे, इकडे 2 नंबरचा, 3 नंबरचा खाली लिहितो। बरं बघा, आता मी इथे लिहितो 3 तास बरोबर 165 किमी, म्हणून 1 तास बरोबर काय येणार आहे? 165/3, म्हणून 8 तास बरोबर 165/3 × 8 असं करावं लागणार आहे। बघा, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15, म्हणजे 55 × 8, 8 × 5 = 40 ही शून्य राहिले 4, 8 × 5 = 40 ना 4 = 44, म्हणजे 8 तासात 440 किमी अंतर कापलं जाईल। म्हणून 8 तासांत कार 440 किमी अंतर कापेल, अंतर कापेल। लक्षात, तुम्हाला हेच गणित, यालाच युनिटरी मेथड, यालाच एक मान पद्धत। पहिले एका मापाची किंमत काढा आणि नंतर उरलेल्या मापांची किंमत तुम्हाला सहज मिळते। अगोदर मला गरज होती किलोमीटरची, म्हणून मी किलोमीटरचा जो गुणोत्तर आहे त्याचा इथे वापर केलेला आहे। दुसरी मला गरज होती तासाची किंवा वेळेची, म्हणून मी तासाचा गुणोत्तर वापरलेला आहे आणि अंतर काढलेलं आहे। आणि इथं मी अंतर वापरून तास काढलेले आहेत। एवढंच फरक आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपण काय क्रिया करत आहोत। आणि जर तुम्हाला ती क्रिया समजली तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारची गणिते सहजपणे सहजपणे सोडू शकता। आणि जरी तुमच्या मनात कुठे शंका असेल, जर तुम्हाला नसेल समजलं, तर परत तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल। अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 5 इथे सोडवलेलं आहे। आता आपण काय करूया, गणित क्रमांक 6 सोडूया। तर चला सोडूया गणित क्रमांक 6। 3 एकर शेतीची मशागत करण्याकरता ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते। तर 19 एकर शेतीची मशागत करण्याकरता किती लिटर लागेल? तर 19 एकर, मी हा शब्द परत इथे लिहिलेला आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन नको, त्याला मी इथं कमी करतो। 2 वेळा 19 एकर माझ्याकडून लिहिला गेलेला शब्द आहे, एकदाच। तर चला काढूया, म्हणून मी इथं उत्तर लिहितो 3 एकर शेती बरोबर 12 लिटर डिझेल, हे मी शॉर्ट मध्ये लिहितो। 3 एकर शेती बरोबर 12 लिटर डिझेल, म्हणून 1 एकर शेती बरोबर 12/3, बरोबर, म्हणून मला किती लिटर डिझेल, किती एकर शेती पाहिजे? 19 एकर शेती बरोबर 12/3 × 19, बरोबर। तर 3 × 3 = 12, बरोबर। बारा लिटर डिझेल लागते, बरोबर, 19 एकर शेती। 3 × 3 = 12। आता याचा आणि याचा गुणाकार, 9 × 36 = 6, राहिले माझ्याकडे 3 × 4 = 4 × 3 = 76 लिटर, म्हणून 19 एकर शेतीची मशागत करण्याकरता, शेतीची मशागत करण्यासाठी 76 लिटर डिझेल ट्रॅक्टरला लागेल,
किंवा ट्रॅक्टरला 76 लिटर डिझेल लागेल, या शब्दांची जी फारकत आहे ती तुम्ही समजून घ्या. पुढे मागे जर शब्द झाले असतील तर त्यांना अचूकपणे त्यांना मांडून घ्या आणि ते लिहा व्यवस्थित आणि समजून घ्या. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 6 सोडवलेले. अतिशय सोपं गणित आहे, एकमान पद्धतीचाच वापर करतो. एकदा प्रमाण काढलं की आपल्याला उत्तर मिळून जाते. आणि आता आपण काय करूया, गणित क्रमांक 7 सोडूया. तर चला गणित क्रमांक 7 सोडूया. एका साखर कारखान्यात 48 टन ऊसापासून 5376 किलोग्राम साखर मिळते. 5376 किलोग्राम साखर मिळते. सविताताईंच्या शेतात तयार झालेला ऊस 50 टन आहे, तर ह्या ऊसापासून किती साखर तयार होईल, आपल्याला किती साखर तयार होईल काढायची. तर आपल्याकडे प्रमाण तर आहे म्हणून 48 टन ऊस बरोबर 5376 किलोग्राम साखर, बरोबर हे माझ्याकडे प्रमाण आहे, बरोबर की नाही. म्हणून 1 टन ऊस बरोबर 5376/48, म्हणून मला 50 टन काढायचे. काय काढायचं, 50 टन ऊस बरोबर 5376/48 गुणिले 50. तर चला करूया गणित. आता याला मी जेवढं सोपं करता येईल, इथं 25 2 च्या पाढ्यात 2 25 2 50 आणि इथे 24 बरोबर. याला मी पुढे लिहितो, इकडे लक्ष घ्या तुम्ही, 5376/24×25. याला मी डायरेक्ट भाग देखील लावू शकतो, पण मी याला लहान करण्याचा प्रयत्न केला. 12 केलं मी, 2 दुणे 4 राहिला 1, 2 12 राहिला 1, 2 16 आणि 2 16 म्हणजे माझ्याकडे काय आलं, आता इथे 2 6 8 आणि 12×25. चला 12 ने भागूया, आता 12 12 2 24 2 24 राहिले 2 बरोबर ना, 2 वर आले 8, 28 झाले बरोबर, परत 28 झाले, तर परत भागूया, 28 झाले, 12 2 24 राहिले 2, 28 झाले, 12 2 24 परत 12 2 24 राहिले 4 माझ्याकडे बरोबर, 48 झाले बरोबर ना, 12 4 8 4 बरोबर, किती आलं, 224×25. यांचा गुणाकार करूया, 224×25 4 5 20 2 राहिले, 5 2 10 आणि 2 12 झाले, 1 राहिला, 5 10 11 बरोबर, 4 2 8 2 2 4 2 2 4 यांची बेरीज करा, 0 0 1 घ्या इकडे, 6 आणि 5 म्हणजे एवढं ऊस तयार होईल, किती ऊस तयार होईल, 5600 टन ऊस तयार होईल, किती टन. म्हणून सविताताईंच्या 50 टन ऊसापासून, 50 टन हे नाही साखर आहे, सॉरी साखर, 50 टन ऊसापासून 5600 किलोग्रॅम, ही किलोग्रॅम साखर तयार होईल, ही किलोग्रॅम मध्ये, ही किलोग्रॅम, इथे किलोग्रॅम लिहायला विसरू नका, किलोग्रॅम. आता या गणिताची मांडणी तुम्ही लक्षात घ्या, हे खूप मोठं गणित आहे, मी छोटं छोटं करतो. कसं करतो छोटं, कारण तर छोटं जसं करत जाल ना तुम्ही तसं तुमचं उत्तर अचूक येण्याची जी येण्याची म्हणजे चान्सेस आहे ती वाढत जाते आणि तुम्हाला जास्त ऍक्युरेट उत्तर काढता येते. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 7 इथे पूर्ण केलेले. मी माझ्या परीने इथे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर कुठेही अडचण आली, कुठेही तुम्हाला समजलं नसेल, तर नक्की कमेंट करा, आपण तुमच्या शंकेचं निरसन करू. तर चला गणित क्रमांक 8 हे आपल्या सराव संचातील शेवटून दुसरं गणित आहे. तर बघूया, एका आमराईत 8 रांगांत 128 झाडे आहेत. प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या समान असल्यास अशा 13 रांगांत किती झाडे असतील काढायचे. अतिशय सोपं गणित आहे, बघा आपल्याकडं जो पर्याय आहे तो बदलत नाही आपण. 8 रांगा बरोबर माझ्याकडे आहेत 128 झाडे बरोबर, म्हणून 1 रांग बरोबर माझ्याकडे येतील 128/8 एवढी झाडे, म्हणून मला काढायचे 13 रांगा. 13 रांगा बरोबर काय 128/8×13. तर करूया गणित, 8 × 8 राहिले 4, 8 सक 8 4 म्हणजे 16 राहते, म्हणून काय
आपल्याला याचं 16 गुणिले 13 हे करावं लागेल. गुणाकार करून 16 गुणिले 13 करा. 37 18 एक राहिला, 3 1 3 4 इथे 0 घेतला, 6 1 6 आणि 1 यांची बेरीज करा, 8 0 1 208 म्हणजे याचं उत्तर आलं 208 झाडे. म्हणून 13 रांगा मध्ये अमराईत एकूण 208 झाडे असतील. आपल्याला प्रमाण दिला असेल तर आपण अशा प्रकारची गणिते सहजपणे सोडवतो, याच्यामध्ये काही शंका नाही. अतिशय सोपी पद्धत आहे. माझी जी मांडणी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने तुम्ही मांडणी करू शकता, कारण तुम्ही वहीवर लिहिणार आहात, मी ते बोर्डवर लिहितो, मला जास्त वेळ जातो. म्हणून मी वेळेची बचत करण्यासाठी काय करतो, एकदम साध्या पद्धतीने. तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहा आणि चांगल्या पद्धतीने सोडवा. जर तुम्हाला कुठेही शंका असेल तर नक्की कमेंट करा, आपण तुमच्या शंकेचं निरसन करू. आता शेवटचं गणित राहिलेलं आहे, गणित क्रमांक 9 ते सोडवूया. आणि हा जो सराव संच 29 आहे तो आपण काय करूया, पूर्ण करूया. तर चला शेवटचं गणित सोडवूया. आपल्याकडे गणित क्रमांक 9 आहे. एका शेत तळ्यामध्ये 120,000 लिटर पाणी साठते, 120,000 लिटर पाणी साठते. ते शेत तळे तयार करण्यासाठी 18,000 रुपये खर्च येतो, तर 480,000 लिटर पाणी साठवणारी अशी किती शेततळी तयार होतील व त्यासाठी किती रुपये खर्च येईल. मला 480,000 लिटर पाणी साठवणारी अशी किती शेततळी तयार होतील आणि त्यासाठी किती खर्च येईल मला हे काढायचे. बरं, बघा, एक शेततळ्यामध्ये 120,000 लिटर पाणी साठते. चला म्हणून बघूया आपण काय करूया. एक शेततळे बरोबर किती आहे माझ्याकडे, 120,000 लिटर पाणी. बरोबर, म्हणून एक शेततळे. आता 480,000 म्हणजे किती शेततळे तयार होतील, 4 शेततळे. बरोबर की नाही, एक शेततळे शेततळे बरोबर 18,000 रुपये खर्च. किती खर्च आहे, 18,000 रुपये खर्च. बरोबर की नाही, म्हणून आता हे एक शेततळे झाले, मला याच्यामध्ये किती तळे तयार होतात, म्हणून 4,080 लिटर पाणी साठवणार मध्ये 4,080,000 एक शेततळे बरोबर 3 0 गेले, हा 1 गेला, 12 1 12 12 4 4 शेततळी तयार होती. म्हणून 480,000 लिटर पाणी साठवणारी अशी 4 शेततळी तयार होतील. आता हे सर्वात महत्वाचं 4, म्हणून 4 शेततळी बरोबर 4 गुणिले 18,000 म्हणजे 18 दुणे 36 आणि 36 दुणे 72 म्हणजे 72,000 रुपये. बरोबर की नाही, म्हणून 4 शेततळी तयार करण्यासाठी 72,000 रुपये खर्च येईल. किती खर्च येईल, 72,000 रुपये खर्च येईल, एवढा खर्च येईल. अतिशय सोपं गणित आहे. इथे देखील आपण एक एक की म्हणजे प्रमाण पद्धतीचाच वापर करतो. इथे मी डायरेक्ट लिहिलेलं आहे, मला एवढ्या पाण्यामध्ये किती शेततळी तयार होतात ते काढायचं. मला दिलेल्या एक शेततळ्याचा जे आकार आहे, पाण्याचा साठा आहे, त्याने त्याला भागावं लागणार आहे. फक्त मांडणी थोडीशी वेगळी केलेली, परंतु तुम्हाला जशी हवी तशी मांडणी करा. 18 4 72 18 2 36 36 2 72 अशा प्रकारे त्याचा खर्च तुम्ही काढू शकता 72,000, कारण एका शेततळ्यासाठी तुम्हाला 18,000 रुपये इतका खर्च येतो. आणि अशा प्रकारे तुम्ही हे गणित सहजपणे सोडू शकता. आणि शेवटचं गणित होतं, इथे आपला जो सराव संच 29 आहे तो पूर्ण झालेला आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा, कारण येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला योग्य वेळेवर मिळत राहील। तुमचा वेळ आनंदात जाओ, तुमचा दिवस आनंदात जाओ, सतत बघत राहा, सपोर्ट करत राहा। थँक्स अँड कीप वॉचिंग, हॅव अ नाईस टाइम।